राज ठाकरे यांनी आज आपल्या भाषणामध्ये अयोध्या दी ट्रॅप या चित्रपटाची अत्यंत गंभीर कहाणी सांगितली आणि या कहाणीचा रचयिता दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय जनता पक्षच आहे हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलेलं आहे. एकंदरच त्यांनी असं म्हटलं की जर अयोध्येला गेले असते तर मनसैनिकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये तिथे केस टाकले असतं, त्यांना जेलमध्ये सडवलं असतं, तर तिथे तर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नाही, तिथे योगी आदित्यनाथांचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. म्हणजे राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं मनसैनिकांना जेलमध्ये सडवलं असतं हे यातनं दिसून येतं. दुसरीकडे तिथे जे आंदोलन करणारा भारतीय जनता पक्षाचाच खासदार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातनं जर रसद कुणी पुरवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो भारतीय जनता पक्षाचाच असू शकतो, इतका गंभीर आरोप आज राज ठाकरे यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वी जे सांगितलं होतं ते निश्चितपणे सत्य आहे हे राज ठाकरे यांनी स्वतः मान्य केलेलं आहे. राज ठाकरे यांच्या मनसेची कुचंबणा करण्याचं काम दुसरं तिसरं कोणी केलेलं नाही तर भारतीय जनता पक्षानंच केलेलं आहे. ज्या वेळेला कळलं की हिंदुत्वाच्या वोट बँकेमध्ये एक वाटेकरी नवीन तयार होतो त्यावेळेला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगाबाद सभेच्या आधी काढता पाय घेतला आणि दुसरीकडे उत्तर भारतीय मतदारांवरती प्रभाव टाकण्यासाठी मनसेची जाणीवपूर्वक नामुष्की करण्यात आली हे देखील यातनं दिसलेलं आहे. भारतीय जनता पक्ष किती कुटिल कारस्थान करू शकतं हे या अयोध्या दी ट्रॅप या चित्रपटाच्या कहाणीमधनं निश्चितपणे लोकांच्या समोर आलं असेल. राज ठाकरे यांनी आज आपल्या भाषणामध्ये अयोध्या दी ट्रॅप या चित्रपटाची अत्यंत गंभीर कहाणी सांगितली आणि या कहाणीचा रचयिता दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय जनता पक्षच आहे हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलेलं आहे. एकंदरच त्यांनी असं म्हटलं की जर अयोध्येला गेले असते तर मनसैनिकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये तिथे केस टाकले असतं, त्यांना जेलमध्ये सडवलं असतं, तर तिथे तर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नाही, तिथे योगी आदित्यनाथांचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. म्हणजे राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं मनसैनिकांना जेलमध्ये सडवलं असतं हे यातनं दिसून येतं. दुसरीकडे तिथे जे आंदोलन करणारा भारतीय जनता पक्षाचाच खासदार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातनं जर रसद कुणी पुरवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो भारतीय जनता पक्षाचाच असू शकतो, इतका गंभीर आरोप आज राज ठाकरे यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वी जे सांगितलं होतं ते निश्चितपणे सत्य आहे हे राज ठाकरे यांनी स्वतः मान्य केलेलं आहे. राज ठाकरे यांच्या मनसेची कुचंबणा करण्याचं काम दुसरं तिसरं कोणी केलेलं नाही तर भारतीय जनता पक्षानंच केलेलं आहे. ज्या वेळेला कळलं की हिंदुत्वाच्या वोट बँकेमध्ये एक वाटेकरी नवीन तयार होतो त्यावेळेला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगाबाद सभेच्या आधी काढता पाय घेतला आणि दुसरीकडे उत्तर भारतीय मतदारांवरती प्रभाव टाकण्यासाठी मनसेची जाणीवपूर्वक नामुष्की करण्यात आली हे देखील यातनं दिसलेलं आहे. भारतीय जनता पक्ष किती कुटिल कारस्थान करू शकतं हे या अयोध्या दी ट्रॅप या चित्रपटाच्या कहाणीमधनं निश्चितपणे लोकांच्या समोर आलं असेल.